सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला जातो वळवला जातो आणि त्या माध्यमातून आर्थिक गुलामगिरी आणली जाते आज आझाद मैदानावरती स्वधार योजना मिळावी म्हणून नऊ दिवसापासून विद्यार्थी उपोषणाला बसलेत फिलोशिप मिळावी म्हणून त्या ठिकाणी मुंबईला पन्नास दिवस विद्यार्थ्यांनी उपोषण केलं ॲट्रॉसिटी ॲक्ट पीडितांचा निधी मागितला तर निधी नाही मानतात रामाई घरकुलचा निधी मागितला तर निधी नाही मानतात त्या ठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेसाठी निधी मागितला तर निधी नाही मानतात मग या दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सोळा हजार नऊशे चौऱ्याण्णव करोड रुपये सामाजिक न्याय विभागासाठी जाहीर केलेत हा निधी खर्च होणार आहे का प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू तर दरवर्षी दोन ते तीन ते दी, हजार ते दीड हजार निधी दीड हजार करोड निधी आमचा वळवला जातो पळवला जातो या योजनेमध्ये भ्रष्टाचार केला जातो दलित वस्ती सुधार योजनेचे रस्ते आमच्या वस्तीत दिसतच नाहीत दहा पाच पाच लाखाचा हॅलोजन दहा दहा हजारामध्ये लावला जातो घरकुलाचा हप्तासुद्धा नीट दिला जात नाही आमच्या ज्या काही साडेतीनशे योजना आहेत त्याचा निधी इथं ठॅक या ठिकाणी राबवला जात नाही आणि कुठंही जा जिल्ह्यामध्ये एकच आवाज येतो की निधी नाही आणि म्हणून आर्थिक गुलामगिरी आणण्याचं जे काही षडयंत्र आहे त्या विरोधात ऑल इंडिया पॅन्तर सेनेनी बंड पुकारला आहे की हा आर्थिक प्रश्न आम्ही आता मार्गी लावणार शांत बसणार नाही तुम्ही मोठ्या आवाजामध्ये सोळा हजार नऊशे चौऱ्याण्णव करोड रुपये जाहीर केलेत ना तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हे सोळा हजार नऊशे चौऱ्याण्णव करोड रुपये खर्च झाले पाहिजेत अन्यथा या ठिकाणी स्ट्रॉंग भूमिका आंदोलनात्मक घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आता आम्ही राज्यव्यापी बैठक घेणार आहेत आंदोलन जाहीर करणार आहेत विभागीय असेल तहसीलवर असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल मंत्रालयावरती असेल टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे करणार आहेत आम्ही दलित अत्याचारावरती ज्या पद्धतीने लढतो त्याच धर्तीवरती आम्ही आता स्वातंत्र्य बजेट कायदा झाला पाहिजे आणि एक वर्षामध्ये आम्हाला जाहीर झालेला हक्काचा निधी खर्च झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहेत आपल्याला उदाहरण देतो की हा स्वातंत्र्य बजेटचा कायदा तेलंगणाने जाहीर केला आहे तमिळनाडूंनी जाहीर केला आहे कर्नाटकनी जाहीर केला आहे हरियाणाने जाहीर केला आहे राजस्थाननी जाहीर केला आहे जवळपास पाच राज्यांनी हा कायदा पारित केलेला आहे हा कायदा जर आला तर आमच्या बेरोजगारांना व्यावसायिक होता येईल हा कायदा जर, जर, जर आला तर भूमिहीनांना जमिनी मिळतील हा कायदा जर आला तर प्रत्येकाला घर मिळेल हा कायदा जर आला तर आमच्या दलित वस्तीसुद्धा स्मार्ट होतील आणि यांना ढोल वाजून आम्हाला पैसे द्यावं लागतील परंतु निराशा भ्रष्टाचार यांच्या स्कॉर्पियो यांच्या बोलोरो यांच्या असणाऱ्या निवडणुका ह्या सगळ्या सामाजिक न्याय विभागाच्या या निधीतून वळवल्या जातात पळवल्या जातात त्यात त्यामधून या ठिकाणी भूषण गाजवलं जातं हे ये भूषण यांचं खोटं आहे हे सगळा पैसा आमचा आहे आम्ही आर टी आय टाकून गावागावातली माहिती मागवलेली त्यामुळे तेलंगणा तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवरती महाराष्ट्राने सुद्धा स्वातंत्र्य बजेटचा कायदा केला पाहिजे ऑल इंडिया पॅन्थर सेना अनेक वर्षापासून या मागणीला घेऊन लढत आहे औरंगाबादच्या निळा जन उटाव मोर्चात सत्तर मागण्यामध्ये सुद्धा मागणी होती वरच्या वरच्या पाहिल्या पहिलीच मागणी नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला तेव्हासुद्धा ही मागणी होती वेळोवेळी मागणी करतोय सरकार लक्ष देत नाही कारण ह्यामध्ये सगळेच अडकलेले आहेत यांना आमचा निधी लुटायला लागतो या ठिकाणी देत नाहीत ही मानसिकता आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर एक निवेदन नाही एक मोर्चा नाही एक आंदोलन नाही तेलंगणामध्ये जगातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा पुतळा उभा केला एकशे पंचवीस फुटाचा पुतळा आहे भव्य स्मारक आहे ग्रंथालय गॅलरी आहे सगळं एकही मागणी नाही आणि गेल्या पंचवीस वर्ष आम्ही म्हणतोय हिंदू मिलचं स्मारक झालं पाहिजे कधी पंचवीस कोटी देत आहेत कधी पन्नास कोटी देत आहेत कधी त्याला असणारं पैसेच देत नाहीत हा सरकार म्हणतं आम्ही करतो ते सरकार म्हणतं हे करतो त्या इंदू मिलच्या स्मारकाचं असणारी भूमिका प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पंचवीस वर्षापासून आहे आजपर्यंत ते झालेलं नाही आणि तेलंगणामध्ये एक मागणी नाही एकशे पंचवीस फुटाचा पुतळा उभा राहायला आम्ही महात्मा फुलेंना निधी द्या म्हणतोय राज्यासाठी या ठिकाणी दीडशे करोड रुपये निधी देतात आणि त्याच्यामध्ये बेरोजगारांना लॉटरी चिट्ट्या काढून प हे करताय पैसे देत आहे त्याच्यात पण मोबाईलमध्ये आमचे शिबिल खराब झालेत छोट्या छोट्या कर्जामध्ये आमचे शिबिल खराब झालेत त्यांना असणारं नाकारलं जातं आम्हाला व्यवसायसुद्धा करू दिला जात नाही लाख दीड लाख रुपयेसुद्धा या असणाऱ्या व्यवसायाला देत नाहीत त्या तेलंगणामध्ये ते हा कायदा आल्यामुळं के सी आर चंद्रशेखर राव तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी स्मारकाचं ओपनिंग झाली त्या एकशे पंचवीस फुटाच्या पुतळ्याची त्याच दिवशी अडीच हजार बेरोजगारांना पदवीधर बेरोजगारांना एस सी एस टीच्या त्या ठिकाणी दहा लाख रुपये व्यवसायासाठी दलित बंधू योजना जाहीर करून दिले हे कशामुळं झालं हे असणारं त्या कायद्यामुळं झालं त्यांनी त्याचं तो निधी खर्च करण्याचं धोरण आणलं म्हणून झालं ते धोरण महाराष्ट्रात येत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातले त्यांचं अस्तित्व महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना नाकारलं जातं त्यांच्या समाजाला नाकारलं जातं बाबासाहेबांचा निळा झेंडा निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या गाडीला ला लावायला लागतो ऑफिसच्या की कार्यालयाला लावायला लागतो त्यांचा निळा रुमाल असलेला कार्यकर्ता मतासाठी लागतो अनुयायी मतासाठी लागतात यांच्या सभेला तीनशे पाचशे रुपये देऊन आमचा माणूस बोलवायला आमच्या अनुयायी लागतात पण त्यांच्यासाठी स्वातंत्र्य बजेटचा कायदा करून त्यांचं आर्थिक सबलीकरण करण्याचं धोरण यांच्याकडे नाही तेलंगणामध्ये तो कायदा आणून हे घडवलं त्यासाठी एक मागणी नाही एक मोर्चा नाही एक आंदोलन नाही तिथं असणारं एवढं केलं भव्य मंत्रालय बनवलं त्यांनी सचिवालय त्याला डॉक्टर बी आर आंबेडकर नाव दिलं आहे पहिलं सचिवालय या देशातलं की ज्याला डॉक्टर बी आर आंबेडकर हे नाव देण्यात आलं आहे माझं असणारं केंद्र सरकारला आव्हान आहे नरेंद्र मोदींना आव्हान आहे की तुम्ही ज्या पद्धतीने मंत्रालय तेलंगणाला बी आर आंबेडकर हे नाव दिलं डॉक्टर बी आर आंबेडकर त्याच धर्तीवरती नव्या संसदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन दाखवावं ते दिलंच पाहिजे आणि ते दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही वेळ आली तर दिल्लीला आंदोलन करू परंतु नव्या संसदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव दिलं पाहिजे संविधान निर्मात्यांचंच नाव दिलं पाहिजे विश्वरत्नाचंच नाव दिलं पाहिजे ही असणारी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची भूमिका आहे सामाजिक न्याय विभागासाठी स्वातंत्र्य बजेटचा कायदा झाला पाहिजे आणि आमची जी काय आर्थिक कोंडमारी गुलामगिरी आणण्याचा प्रयत्न केला आहे विरोधात बंड केल्याशिवाय राहणार नाही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करू आणि वेळ आली तर यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी असतील सचिव असतील त्या खात्याचे मंत्री असतील यांना प्यांतर स्टाईल दणका दिल्याशिवाय राहणार नाही तो सामाजिक न्यायाचा निधी आहे तो कदापि या ठिकाणी इतरत्र वळवला गेला नाही पाहिजे यासाठी आम्ही राज्यव्यापी जनआंदोलनाची तयारी करतोय